लोकमान्य टिळक यांचा पुतळा सध्या अतिक्रमणाच्या विळख्यात सापडला असून पालिका प्रशासन याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत असल्याची तक्रार नागरिकांनी केली. सोलापूरच्या भर बाजारपेठेत लोकमान्य टिळकांचा पुतळा आहे. सध्या या पुतळ्याचं चित्र पाहिलं तर अतिक्रमणाच्या विळख्यात हा पुतळा अडकला असून या पुतळ्याला श्वास घेणंही अवघड झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. या परिस्थितीकडे जाणीवपूर्वक महानगरपालिका कर्मचारी दुर्लक्ष करत असल्याचं दिसून येत आहे. 1894 साली लोकमान्य टिळकांनी महाराष्ट्रात गणेशोत्सवाला सुरुवात केली. त्याच लोकमान्य टिळकांचा पुतळा सोलापुरात गौतम चौक ते बाळीबेस या मार्गावर असून या चौकाला लोकमान्य टिळक चौक म्हणतात. या ठिकाणी रस्त्याच्या मधोमध टिळकांचा उभा पुतळा आहे. सध्या या पुतळ्याची अवस्था पाहिली तर शोभेची फुलं विकणाऱ्या लोकांनी या पुतळ्यावर प्रचंड अतिक्रमण केलंय. हे लोक केवळ पुतळ्याच्या आजूबाजूला बसले नाहीत तर पुतळ्याच्या आतमध्येही बसून फुलांच्या माळा लावण्यात आल्यात. त्यामुळे नागरिकांमधून नाराजीचा सूर व्यक्त होतोय.